नाशिक मधील येवला येथे रोजगार निर्मितीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतावर शेतांच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी पडझाड वृक्ष व फुलपीक लागवड योजना शासनाने जाहीर केली असून यातून शेतकऱ्यांच्या बांधावर 1,00,000 गुलाब मोगरा सोनचाफ्यासह औषधी व मसाल्यांची शेती फुलणार आहे. फळबाग क्षेत्र वाढवावी याकरिता महाराष्ट्र शासनाने 1990 पासून राज्यात रोजगार हमी योजनेद्वारे फळबाग लागवड योजना राबविल्याने फळबाग पिकाखाली क्षेत्र वाढण्यास मदत झाली असून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेतून पुढील 25 वर्षे दरवर्षी सरासरी 1,00,000 हेक्टर फळझाडं वृक्ष फुलपीक लागवड होऊन स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा या योजनेअंतर्गत 25,00,000 हेक्टर लागवड झाली असेल असे उद्दिष्ट आहे. फुलांचे मसाल्याचे तसेच औषधी वनस्पतीसारखे असे विविध झाडे लागवड करणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन फूल तसेच सुगंधी औषधे वाढवण्याकरता महाराष्ट्र शासनाने ही योजना अंमलात आणली आहे. महाराष्ट्रातील फळबागांच्या खालील क्षेत्र वाढण्यासाठी 1990-91 पासून महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीला योजनेला सुरुवात केली आणि त्याच्या माध्यमातून डाळिंब आणि इतर फळबागांखाली मोठ्या प्रमाणावर क्षेत्र महाराष्ट्रात आलं. त्यापासून शेतकऱ्यांना देखील चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळू लागलं आणि त्याचाच विचार करून आता महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याची जी काही शताब्दी पुढं 2047 होणार आहे त्याचा विचार करून दरवर्षी 1,00,000 हेक्टर क्षेत्रावर फळबागा लागवड करायचा निर्णय घेतलेला आहे आणि असं 25 वर्षात 25,00,000 हेक्टरवर ते बागा वाढवण्याचा निर्धार शासनाने केलेला आहे. त्या माध्यमातून पूर्वी फक्त फळबागासाठी लागवडीला क्षेत्र होतं योजना होती आणि आता मात्र फुलं औषधी वनस्पती आणि मसाल्याचे पदार्थ याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. यामध्ये फुलांमध्ये गुलाब मोगरा सोनचाफा सारखी फुलं शेतकऱ्यांना घेता येतील. औषधी वनस्पतीमध्ये रक्तचंदन बेरडा हिरडा बेल सारखी 16 प्रकारची झाडे यामधून लावता येतील आणि मसाल्याच्या पदार्थामध्ये लवंग दालचिनी मिरी जायफळ सारखे पिकं घेता येतील. या सगळ्यांचा विचार करता याला विहिरीची आणि ठिबक सिंचन सूक्ष्म सिंचनची जोड देता येईल. हे सर्व योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हे लाभ राबवलं जाणार आहे. ही लागवड 1 जून ते 31 डिसेंबर या कालावधीत करता येईल. प्प्रत्येक शेतकऱ्याला 2 हेक्टरपर्यंत लाभ घेता येईल आणि कृषी विभाग पंचायत समिती आणि सामाजिक वनीकरण विभाग या 3 विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. तरी कृषी विभागाच्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना असं आवाहन करतो की पारंपरिक पिकं घेण्यापेक्षा किंवा त्याच्यासोबतच ही जी काही फुलं आणि मसाल्याचे पदार्थ आणि औषधी सुगंधी वनस्पतीची जी काही लागवड आहे ती जास्तीत जास्त करावी जेणेकरून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल आणि महाराष्ट्रात 25,00,000 हेक्टरवर जे काही लक्ष्यांक आपण धरलेलं आहे तर त्याची देखील पूर्तता होऊ शकेल. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.